नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, फार दिवसानंतर परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या बऱ्याच दिवसापासून मी आपल्या यूट्यूबसाठी कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बनवला नाही आहे. आज मी परत एकदा तुम्हाला एक नवीन विषयावरती, नवीन आत्ता ज्या काय तुमच्या द्राक्षामध्ये वेगवेगळे जे कामं चालू आहेत या संदर्भामध्ये एक नव्या विषयावरती तुम्हाला एक व्हिडिओ देत आहेत. शेतकरी बांधवांनो, आता जर विचार केला तुमच्या द्राक्ष बागांमध्ये, तुमच्या द्राक्ष बागांमध्ये आता कुठेतरी सपकिन चालू असेल किंवा विरळणी चालू असेल, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विरळणी कोणत्या परिस्थितीमध्ये आणि केव्हा करावी या संदर्भात माहिती देणार आहेत. चांगल्या द्राक्ष उत्पन्नासाठी एप्रिल छाटणीमधली ही विरळणीची पद्धत ज्या पद्धतीने तुम्ही करतात ती अतिशय महत्वाची ठरते. या विरळणी संदर्भात द्राक्षवेलीमध्ये किंवा तुमच्या द्राक्ष प्लॉटमध्ये वेगवेगळ्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत किंवा त्यावर त्या उपाययोजना आहेत या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, विरळणी करण्या अगोदर की आता बऱ्याच वेळा तुम्ही विरळणी करत असाल, सपकेन अगोदर करत असाल किंवा सपकेन नंतर करत असाल, विरळणी एक टप्प्यात करत असाल किंवा दोन टप्प्यात करत असाल, ही विरळणी करण्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्ष प्लॉटमध्ये काम करतात एक लक्षात ठेवा की विरळणी करताना तुमची फुटणारी बाग ही अतिशय महत्वाचा रोल या विरळणीमध्ये येत असतो. जर तुमची विरळणी प्रॉपर झाली नाही तर पुढे तुम्हाला एक काडीची साईज एकसारखी मिळत नाही, ऑक्टोबरला प्लॉट एकसारखा फुटत नाही, पुढे जाऊन तुमच्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन दिसतं, ते साईजमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारामध्ये असेल. त्यामुळे विरळणी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल तर तुमचा प्लॉट हा एकसारखा फुटणं अतिशय महत्त्वाचं आहे. विरळणी करताना तुमचा प्लॉट, जे काय तुमचे 15-20 दिवस असतात अगोदर ते तुमचा प्लॉट व्यवस्थित फुटण्यासाठी तुम्ही विशेष करून प्रयत्न केले पाहिजेत. विरळणी करताना आपला प्लॉट एकसारखा फुटतोय का नाही त्यासाठी कोणकोणत्या अडचणी तुमचा प्लॉट एकसारखा फुटण्यामध्ये येतात, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये असलेली विश्रांती. ज्यावेळेस तुमचा द्राक्ष प्लॉट कुठेतरी हार्वेस्ट होतो आणि त्यावेळेस तुम्ही बागेला कशा पद्धतीची विश्रांती दिलेत हा ही एक सगळ्यात मोठी गोष्ट तुमची बाग फुटण्यामध्ये येते. त्यानंतर दोन नंबरची एक गोष्ट तुमच्या प्लॉट फुटण्यामध्ये येत असते ती म्हणजे तुम्ही केलेली मशागत. तुमच्या का पाण्याची अतिशय कमतरता आहे किंवा द्राक्षवेलीला मोठ्या प्रमाणात ताण बसतोय, अशा वेळी जर खोलगट मशागत जर तुम्ही द्राक्षवेलीची केली तर तुमची प्लॉट एकसारखा न फुटण्यामध्ये सुद्धा खूप मोठा रोल होत असतो. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही ज्यावेळेस छाटणी घेतली आहे त्यावेळेचं टेम्परेचर, ज्यावेळेस वातावरणाचं तापमान जर खूप मोठ्या प्रमाणात असेल त्या कारणाने सुद्धा तुमची बाग एकसारखी फुटण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यानंतर जो पुढली गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते ती तुमची बाग फुटण्यामध्ये फार मोठा भूमिका बजावत असते म्हणजे ते तुम्ही अस्ताव्यस्त वाढवलेले ओलांडे. द्राक्ष पीक हे कधी लक्षात ठेवा, एक ते एक झाड नाही, ती एक वेली पीक आहे आणि ती द्राक्ष बाग कधी फुटताना ही शेंड्याकडून कुठेतरी फुटत असते. ज्यावेळेस बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदार खूप मोठ्या प्रमाणात ओलांडे वाढवतात किंवा ओलांडे बाद होतात अशा बऱ्याचशा गोष्टी जर प्लॉटमध्ये असतील त्या कारणाने सुद्धा तुमची द्राक्ष बाग एकसारखी फुटण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्या एकसारखे बाग फुटण्या संदर्भामध्ये तुम्हाला काही उपाययोजना सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन जर तुम्हाला विरळणी प्रॉपर करायची असेल तर बाग एकसारखे फुटून येणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सर्व द्राक्ष बागायतदारांसाठी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात टनेज काढलं असेल, जर खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलेले असेल, अशा बागांना व्यवस्थित विश्रांती देऊनच तुम्ही द्राक्ष बाग छाटली गेली पाहिजेत. जर तुम्ही द्राक्ष बागांमध्ये जर मशागत करत असाल, मशागत करणं द्राक्ष प्लॉटमध्ये चांगलीच गोष्ट आहे, पण मशागत जेव्हाच करा जेव्हा तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला व्यवस्थित पाणी उपलब्ध आहे. पाण्याची कमतरता असताना किंवा वेली ताणाखाली असताना द्राक्षवेलीच्या मुळ्या तोडू नयेत किंवा भोत फोडू नयेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही मशागत केली पाहिजेत.
त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार मी जो तुम्हाला सांगितला तो म्हणजे तुम्ही छाटणी केलेलं छाटणीच्या वेळी असलेलं तापमान. जर तुम्ही छाटणी करताना जर तुमच्या वातावरणाचं तापमान खूप असे जास्त असेल त्यावेळेस छाटणी केल्यानंतर सर्वसाधारण 14-15 दिवसानंतर प्लॉट फुटून येतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही द्राक्ष ओलांड्यांवरती पाण्याची फवारणी घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि या 15 दिवसामध्ये युरिया असेल किंवा 13-0-45 असेल याच्या फवारणी जर तुम्ही जर घेतल्या ओलांड्यांवरती त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला एकसारखा फूट येण्यामध्ये मिळू शकतो. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे जर ह्या सगळ्या गोष्टींवरती जर विचार केला तर अजून एक मी मुद्दा सांगितला तो म्हणजे तुमचे ओलांड्याचं स्ट्रक्चर. जर तुम्ही खूप अस्ताव्यस्त ओलांडे वाढवले असतील ते कुठंतरी व्यवस्थित मापात करून घ्या. जर खूप ओलांडे वाढवले असतील तर कट करून घ्या किंवा बाद ओलांडे असेल तर तिथं नवी काडी धरून घ्या. पण एक लक्षात ठेवा जर ओलांडे खूप जाड असतील आणि ते तुम्ही एकदम कट करत असाल तर तुमच्या द्राक्ष वेलीला मोठ्या प्रमाणात शॉक बसू शकतो. जर अशा प्रमाणात मध्ये ओलांडे खूप असतील तर अगोदर काडी तयार करून घ्या त्याच्या शेजारी कुठंतरी, नंतर ओलांडा तयार कट करा. एकदम खूप जाड ओलांडे एकदम जर द्राक्षवेलीचे कट केले तर मोठ्या प्रमाणात मध्ये वेलीला शॉक बसू शकतो. या सगळ्यांवरती आता एक नवीन पद्धत सगळ्याच द्राक्ष बागायतदारांनी अवलंबली आहे एकसारखी बाग फुटण्यासाठी, ती म्हणजे तुम्ही हायड्रोजन सायनामाइडची पेस्ट करून घेणं हे सर्वोत्तम उपाय आहे तुमची बाग एकसारखी फुटण्यामध्ये. सर्वसाधारणपणे या उन्हाच्या वेळेस तुमचे लेबर बऱ्याच वेळा पेस्टिंग करायला थोडे घाबरतात किंवा त्यांच्याकडून व्यवस्थित पेस्टिंग होत नाही. अशा वेळी व्यवस्थित तुमचा पंप असेल किंवा तुम्ही तुमचं जे काय ट्रॅक्टरने सुद्धा जर तुम्ही फवारणी घेतली एक व्यवस्थित चांगल्या मार्गदर्शनाखाली त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला व्यवस्थित बाग फुटण्यामध्ये होऊ शकतो. आता जर बाग तुमचा व्यवस्थित फुटला आहे तर आता तुम्हाला विरळणी व्यवस्थित करता येऊ शकते. आता ही विरळणी कशी करावी आणि कधी करावी या संदर्भामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारांमध्ये मुद्दामून सांगेल. पहिला प्रकार म्हणजे तुमची बाग व्यवस्थित फुटलेली नाही आहे. या प्रकारामध्ये जर तुम्हाला विरळणी करायची असेल तर ती कशी करायची एक ते अगोदर स्टेप बाय स्टेप सगळं समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची बाग एकसारखी फुटली नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारण 30-35 किंवा 40-42 दिवसामध्ये बऱ्यापैकी काड्या सपकेनला येतात. जर बाग व्यवस्थित फुटली असेल तर 45 दिवसापर्यंत सर्वसाधारण आता मी ज्या काय बागा बघतोय सर्वसाधारण सपकेनला येऊन जातात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2-3 टप्प्यामध्ये सपकेन विरळणी किंवा बगल फूट काढणं किंवा शेंडा टॅपिंग असा प्रकार तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर स्वरूपामध्ये तुम्हाला व्यवस्थित काडी ची साईज व्यवस्थित करता येईल किंवा व्यवस्थित विरळणी करता येईल. जर सुरुवातीचं तुमची बाग कुठंतरी मागं पुढं फुटली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जेवढ्या काड्या 30-35 दिवसामध्ये सपकेन आलेल्या त्या सपकेन करून घ्याव्या. त्याच्यानंतर ह्या सपकिन करताना फक्त जिथं जॉईंट काडी आहे ज्या काडीला शेजारी परत एक काडी आली ती काढून टाका. बाकीच्या सगळ्या काड्या ज्या थोड्या उशिरा फुटतात त्यांना थोडं फुटू द्या आणि ज्या काड्या सपकिन आल्या त्यांची सपकिन करून घ्या. त्याच्यानंतर 7-8 दिवसानंतर जी तुमची पहिल्यांदा सपकिन झाली ती कुठंतरी 3-4 पानावर येईल आणि जी मागची फूट आहे ती कुठंतरी सपकेन लावेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आलेल्या काड्यांची सपकेन करून घ्या आणि ज्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची सपकेन झाली होती त्यांची बगल फूट काढून घ्या. आता ही बगल फूट काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सुरुवातीची जी सपकेन केलेली आहे त्यातली एखादी काडी खूप जाड होत असेल आणि त्यांच्या बगल फुटा जर फुटून आलेल्या असतील त्यांना सुरुवातीला वरती 2 बगल ठेवून घ्या, बाकीच्या सगळ्या खाली बगल काढून टाका. कारण तेव्हा ती काडी कुठंतरी बारीक राहण्यामध्ये त्याचा मोठा रोल होऊ शकतो. आता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातले सपकेन करून घ्या. त्यामध्ये ज्या खूप उशिराच्या फुटी आहेत ते कुठंतरी बिरगुल असं 2-3 पानाचं ते काढून टाका. आता ही सपकेन झाली त्याच्या 8-9 दिवसानं परत ही सपकेन तुमची दुसऱ्या टप्प्यातली सपकेन 4-5 पानावरती येईल. पण जी पहिल्या टप्प्यातली सपकेन आहे ती कुठंतरी तुमची 12-13 पानावर गेलेली असेल, त्याची टॅपिंग आलेली असेल आणि ती टॅपिंग जर आलेली असेल तर तुम्ही कुठंतरी वरती नखालून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जी दुसऱ्या नंबरातली सपकेन ती सुद्धा टॅपिंगला जाऊ शकते. जेव्हा अशा परिस्थितीत जी दुसऱ्या टप्प्यातली जेव्हा टॅपिंगला जाईल म्हणजे 12-13 पानावर आपण कुठंतरी शेंडा नखालून देणार, अशा वेळेस तुम्हाला व्यवस्थित काड्यांची विरळणी करून घेणं गरजेचं आहे. कधी? दुसरी सपकिन जेव्हा टॅपिंगला जाईल तेव्हा एकसारख्या जाडीच्या काड्या तुम्हाला व्यवस्थित तेव्हा ठेवून घेणं गरजेचं आहे.
आता ह्या टप्प्यामध्ये जर तुमचं एक्सपोर्टचं काम असेल तर किंवा वॉलंटियर जर तुमचे बऱ्यापैकी मुख्य झालेले नसतील तर तुम्ही व्यवस्थित स्क्वेअर फुटानुसार काळी ठेवू शकता. पण एक सर्वसाधारण आपल्या लागवडीच्या अवरेजनुसार तुम्ही द्राक्ष वेलीवरती काड्या ठेवाव्यात. फक्त याच्यामध्ये खूप जाडी काडी तुम्हाला त्यावेळेस तिसऱ्या टप्प्यात काढायची आणि खूप हलकी काडी तुम्हाला काढी एकसारख्या जाडीच्या काड्या ठेवायच्यात. या पद्धतीने तुम्हाला जी बाग मागापुढे फुटले त्यांची विरळणी करायची. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बाग एकसारखे फुटलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कधीही तुम्ही सबकेन अगोदर विरळणी करणं हा सगळ्यात चांगली आणि सगळ्यात योग्य पद्धत आत्ता तरी द्राक्षे आपण जे काही आपण पद्धती अवलंब त्याच्यामध्ये मला वाटते आहेत. जर बागा एकसारख्या फुटल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी अगोदर विरळणी करावी. भले 2 ते 3 हजार रुपये वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही असतात आपण पुढे जाऊन खूप मोठा लॉस तुमचा पुढे होऊ शकतो. पण अशी जर बाग एकसारखी फुटून आलेली असेल तर विरळणी भले आज करा आणि सपकिन उद्या करा. कधीही लेबरला विरळणी आणि सपकिन एकाच वेळी सांगू नका. कारण विरळणी केल्यानंतर लेबर तुमचे 5-6 पानावरती शेंडे मारत चालतात. तुम्हाला कोणती काडी काढायची आणि कोणती नाही काढायची बऱ्याच वेळा सपकिन झाल्यानंतर प्लॉटमध्ये लक्षात येत नाही. भले तुमचे 1000-2000 रुपये लेबर थोडेसे जास्त घेतील पण अगोदर विरळणी करून घ्या. विरळणी करताना एक लक्षात ठेवा तुमची काडी सरळ उन्हाळ उभी पाहिजे आणि तिला चारही बाजूने सूर्यप्रकाश मिळेल अशा पद्धतीने तुमच्या बागेवरती काडीची ठेवण पाहिजे. त्यामध्ये काडी ठेवताना तुम्हाला आडव्या तिरप्या आणि जॉईंट काड्या काढून टाकायच्यात आणि कुठंतरी बुलकुल कुठंतरी फुटतंय आणि तुमची काही काड्या तुमच्या 5-6 पानावरती किंवा 7-8 पानावरती आल्या आणि कुठंतरी वॉलंटावरती काही एखादी फुटून येत आहेत ती फूट तुम्हाला काढून टाकायची. आणि खूप उंच वाढलेली फुटे म्हणजे जी 11-12 पानं गेली खूप वाढली तिची जाई साडीची काडीची साईज थोडीशी जाड आहेत ती काडी तुम्हाला काढून टाकायची. कारण खूप लवकर आलेले फुटीची जर तुम्ही सपकेन केली तर तीच काडी पुढे जाऊन जाड होणार आहेत आणि हीच काडी ऑक्टोबरमध्ये तुम्ही ज्यावेळेस प्लॉट छाटा तेवढा फुटण्यासाठी खूप अडचण निर्माण करते. त्यामुळे खूप लवकर आलेल्या फुटी काढून टाकायच्या आहेत, खूप उशिराच्या फुटी काढून टाकायच्या आहेत, त्याच्यानंतर ज्या खाली जमिनीकडे लोंबणाऱ्या आडव्या तिरप्या फुटी तुम्हाला काढून टाकायच्या आहेत. सर्व काड्या सूर्यप्रकाशात राहतील या पद्धतीनं तुम्हाला काडी विरळणी करायची. आता काड्या किती ठेवाव्या हा एक लागवडीच्या अंतरासाठी च्या दृष्टीने वेगवेगळा प्रश्न तयार होऊ शकतो. मी त्या संदर्भात तुम्हाला एक नवीन पद्धतीचा व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन. या संदर्भात विरळणी संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.